काय काय समजा घोटाळा झाला. काय झालं काय झालं? स्तंभ कसे अगदी बरोबर जमून आलं होतं. मग काय तुझा तू जयवंत आईन टपक ना घेतली. म्हणजे त्यांनी तुला ओळखले की काय? मला अगं तो काय ओळखतोय मला. चंपा का आपलं काम अगदी फत्ते झाले बघ. अगं तू जयवंत अनुचं नाव सपना सुद्धा घ्यायचं रे. असं अगं उगीच डिटेक्टिव्हपणा केला का? अगं आला वाटत चाललो का? इथं कुठं आणलंय मला? माझ्या घरी. त्या आड रानापेक्षा चांगली आहे जागा. जयवंता ह्याचा परिणाम बरा होणार नाही सांगून ठेवते. पंख जाळून घेतलेल्या पतंगाला दिव्याची मेजा सांगू नका. जयवंता पुन्हा एकदा सांगते मला मुकाट्यानं माझ्या घरी पोचव. आता हेच घर तुझं. माझं घर? लग्नाची बाईल म्हणून आणलेले नाही तुला. तमाशात नाचायला नाची पाहिजे होती म्हणून आणले. जयवंता काय चाललं? जयवंता ही पोरगी इथं कशी आली? लई मिजास करत होती म्हणून आणल्या जबरदस्तीने. अरे कुणाचा पोर आहेस तू? पोरगी पळून आणायची तर कृष्णाला रुक्मिणीला आणली तशी तिच्या संमतीनं. आम्ही तपासगीर दुसऱ्याच्या फळातली लावणी उतरत नाही आणि तू पोरगी पळून आणलीस. चल का पोरी माझ्या बरोबर? कुठं? तुझ्या घरी. चल आलास. काय झालं? लागला का पत्या पोरीचा? नाही. अरे देवा कुठं गेली असेल पोरगी? अक्का माझी खात्री आहे. काय? त्या राघ्यानंच करणे केली असली पाहिजे. तेनच पळून नेले असेल अनुला. आणि हे तू खाली मान घालून मला सांगायलाच वाईट. अरे त्या परस बांगडे भरकी. तुझ्या त्यानं होत नसेल तर मला सांग. मी जाऊन जा विचारीन त्या राघ्याला. एवढा त्रास घेऊ नका. हा राघोबाचा तुमच्या खराकडे तुमची पोरगी घेऊ. माझी बाई हे जे पोरानं पळून नेली होती मला. आणि योवर सारवा सर्वी करायला आला होय. हे बघा तुमची पोरगी पोचती गेली तुमच्याकडे. आता जातो मी. तसं जाता येणार नाही. पाहुणचार घेतला बघा. अरे फुकीनं मरणाऱ्याला काठी कशाला पाहिजे? काकनं भर त्याच्या हातात. पोरीला पळवून घेताना लाज नाही वाटली? हे बघा पोरानं चूक केली ती मी दुरुस्ती केली. जातो मी. पण तिला थेटरनं पळवून नेल्यामुळे तिची आब्रू गेली ती कोण दुरुस्त करणार? थांबा का मी या सापाचं डोसकं ठेचतो. थांबा बाळा काका. ठेवा ती काठी. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा असं नाही पाहुणचार करायचा. ही द्या सुपारी त्याला परवाच्या जत्रेची. जत्रेची? भय माझ्या बाबाचा सूट तिथंच घेणार आहे मी. मग बघू यांच्याकडं. हे बघ पोरी अजून सांगतो तुला तुझ्या बाला जे जमलं नाही ते तू साधायचा प्रयत्न करू नकोस. त्याचा निकाल परवा लागल. पण तुला लुगडे नाही नेसायला लावला तर नाव नाही सांगणार ज्योतिबाच. बाळा काका दे त्यांना सुपारी. पाहुण ही घ्या सुपारी. असेल हिंमत या परवा. बाळा नाना घ्या ती सुपारी. कोण कुणाला लुगडं नेसू देते बघूया. घ्या ही घ्या. आता आपली भेट जत्रत. बर बर बघू. राम राम. राम राम. चला. हा मग का राघोबा आता तुम्ही जत्रेला जायचं म्हणताय? हरकत नाही. थांब. अरे कोण बाळा? अनु ये. मास्तर होऊ द्या तुमचं. मी हाय बाजूला. बाळा काय येणं केलं होतं? मास्तर उद्या जत्रेला आमच्या गाड्या सुटणार आहेत. अनु पहिल्यांदा सवाल जबाबाला उभी राहणार आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे मी. अनु विजयी भव. हा 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 मास्तर काय आशीर्वाद दिला? असा खोटा नाही दिला. अनुसारख्या सालस कष्टाळू मेहनतदार आणि श्रद्धावान मुलीला यश मिळालं नाही तरच आश्चर्य. मुले घेऊ नको. परमेश्वराचं स्मरण कर. मन शांत ठेव आणि रंगमंचकावर जा. ईश्वर तुझा पाठीला खरा येईल. मास्तर येतो आम्ही. चला बाळा काका. वा मास्तर चांगला आशीर्वाद दिला असा. आणि ते बी मी असताना. राघोबा
अनुला आशीर्वादाची गरज होती. तुझ्या बरोबर तोडीला तोड ती पोर एकटी कशी देईल, तिला आशीर्वादाची जोडावी. म्हणजे आम्ही हरलो तर तुम्हाला आनंद होईल म्हणा की? पराजयात आनंद कसला राघोबा? कौरव पांडव दोघे द्रोणाचार्यांचे शिष्य. कौरवांचा पराभव झालेला पाहून द्रोणाचार्यांना आनंद का झाला असेल? मास्टर जातो मी आता. थांब राघोबा थांब, रागावू नकोस. पण विजय असा मिळवावा ज्याचा आनंद कमी होणार नाही, उलट वाढेल तोच खरा विजय. जो मिळवून मनाला लाज वाटते तो विजय कसला? मी म्हणतो तसा विजय मिळवता येतो का ते बघ. फार आनंद वाटेल मला. मास्टर येतो मी आता. पांडुरंग पांडुरंग. ऐकवस का? काय हो? आम्ही जत्रेला चाललो. या पर एक ध्यानात ठेवा, या खेपला तरी दिवा लावून या, नाहीतर येशील लुगड नेसून. आपण चांगला आशीर्वाद देशील का आपलं? काय वांगाळ बोललो ह्या चांगलं दिसून या म्हणून सांगतोय तर. बर जातो. जावा आवा इकडे या. जा म्हणलं की लगेच निघालं. आता काय राहिलं? अंबाबाईचा अंगारा लावतो. समस्त गावकरी मंडळी हो, आजच्या अखलगीतुराच्या सामन्यासाठी कुलकर्णी मास्तर यांची सरपंच म्हणून निवड झाली आहे. गावकरी हो, आज 12 वर्षानंतर राघोबा इटकर आणि ज्योतिबा महांगावकर यांचे फळ सामन्यासाठी एकमेकांसमोर उभे आहे. ज्योतिबाची मुलगी अनु ज्योतिबाला लागलेला अपमानाचा डाग दुहून काढायला ईर्ष्येनं उभी आहे. तसंच राघोबाचा मुलगा जयवंता हा तिला उत्तर देण्याकरता उभा आहे. सामना अटीतटीचा आहे. अनु हरली तर तिनं राघोबाकडे जन्मभर पटीक म्हणून राहिलं पाहिजे. तसं जयवंत हरला तर त्यानं जन्मभर लुगडं नेसलं पाहिजे. नाही नाही, जयवंतानं नाही, त्याचे बाळ लुगडं नेसलं पाहिजे असं आमची अट आहे. मुळेच नाही, त्यात बाचा काय संबंध? सवाल जवाबाला मी उभा आहे. पण माझी हीच मुख्य अट आहे की ज्यानं माझ्या बाळाला लुगडं नेसवलं त्यालाच लुगडं नेसायचं आमचं पण आहे. पाहिजे तर त्यानं उभं राहावं. बरोबर, आम्हाला मंजूर नाही. चला चला चला. जयवंत मान्य करी अट बोलली तर सवाल, पण आम्हाला ही अट मंजूर आहे. ठीक करा सुरुवात. बाळा काका काय झुरळ आले वाटत अंगावर? बिनपखाचा आहे. तेच म्हणते मी, जरा छटकून टाका. आ झुरळ झुरळ नव इच्छू आयो कवा नांगी मारी त्याचा नियम नाही. इच्छू सवाल बीजा मागून जन्म फळाचा तत्व नसे ग हे खोटे, अन फळा मागुनी बीज जन्मते चमत्कार हा सांग कुठे. फळ मागून बीजाचा जन्म कसा होतो? अहो अनुवय्यो मागावकर मंडळी आज द्या की उत्तर. नाही तर मग बटीक म्हणून चला आमच्या बरोबर. जयवंतराव सांगा ना अनु ते उत्तर. बोला की अहो काय नाही पंचमंडळी, आम्हाला एक दिवसाची मुदत दे. नाही नाही मुदत मिळणार नाही. काय रे बरोबर आहे, मुदत अजिबात मिळणार नाही. जी काय हार जीत व्हायची असेल ती आत्ता होईल, नाहीतर ठरल्याप्रमाणे पाठवा तिला आमच्याकडे बटीक म्हणून. थांब जयवंता, दे मुदत. पंच अनु महागावकरला एक दिवसाची मुदत दिली, उद्या रात्री पण जवाब दे म्हणा. ठीक आहे अनु,
उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे. आज बाकी खाशी जिल्ह्या आहे ते नक्कीच. काय हा आणला होता उड्या काय मारतीया नाचतीया काय आणि नाना का कष्ट म्हणून उघडून नेसवाय मग हे सोडून जयवंता बरोबर काय टिकली ती. अरे आजच बघ की बटी घेऊन येईन तेव्हा तिला कळन. बाजी माणसाला हरवून बटीक म्हणून अन्नात मोठा वाघ मारणार होता होय रे. अरे लढत द्यावी बरोबरीच्या माणसाची. बाई माणसाला हरवण्यात कसला आलाय मोठा. जयवंता कुठं देवळात गेले. असो राजापुरांच्या वेण्या वेण्या वेण्यात का ग सकाळीच घेतले. नको नको. हे इकडे कुठे हे बघ जरा इकडे माणके. इकडे बघू काय नाना त्या वेणीवाल्याच्या मागणं का गेले रे. आता मला तरी काय ठावा. मला जरा संशय येतोय. संशय होय. जा जा बघून ये. जा तापर जा तू जा. पण काय म्हण राघवा मुदत देईल असं मला काय वाटत नव्हतं. हो अरे मी म्हणतो देवच बोलला त्याच्या तोंडानं. बाळाकाका काय बी करा पण आज उत्तर सापडलंच पाहिजे. चाललंय बघतोय देवाची इच्छा. नको रे बाबा. अहो बघा तर खरी ताज्या फुलांच्या दागदी बपुळा चमेली मोगरा. नको म्हटलं नवा येणी घालायला डोसकं ठिकाणावर पाहिजे का नाही. हे बाबा जा अहो असं करा हा पुढे ठेवून घ्या पाहिजे तर उद्या पैसे द्या मला. आत्ता काय ग अनु. काय नाही येणी नको म्हटली तरी ठेवून गेलाय. फुलाची येणी होय. असू दे अगं घरात फुलं आलेली दौडू नये. शकून चांगला असतो म्हणजे. शकून कसला कर्माचा इथं फडा खेळ होत आली अजून उत्तर सापडत नाही. अगं सापडत देवाच्या मनात असल तर. मन देवाच्या मनात देवाच्या मनात हा आता आमची आपण घ्यायची. असं येडवाकडे बोलू नका. बोलू नका तर काय करू. ही येणी घ्यान झालं तुमच्या डोसक्यात. अगं फेकू नको. काय रागवती चिठ्ठी हनु सापडलं उत्तर. खरंच घेऊ आपण बाळाका. कोणी पाठवलं असं उत्तर. अगं त्याची काळजी देवाला कुठून आण का त्याचा विचार आपण कशाला करायचा. त्याला उठून चला बाळाका आणा ती आता पैठणी. उषा घेऊन येते पैठणी. जयवंतराव बोलू आता तुमच्या बापाला. काय शिक्षा करायची असेल ती मला कर. पर या वयात माझ्या नानावर असला प्रसंग आणू नकास. मी तुझ्या पाया पडतो. 12 वर्ष मग असंच कोणीतरी कोणाचे पाय धरले होते पण त्या वेळेला कोणालाही दया आली नाही. त्याला लुगडं नेसायला लावलं. त्या एका लुगड्याच्या गाठीनं दोन जीव आवळले गेले दुनियेतनं निघून गेले मला पोरख करू. अनु त्या दिवसापासून तुझ्या बाला लुगडं नेसवाय तू सपन बघत आले. ती येळ आज आली आहे. बोलो तुझ्या बाला. तुमच्या पाया पडतो. तुम्ही तर काहीतरी सांगा. जयवंता पोरी जो दुसऱ्याला लुगडं नेसवतो तेव्हा त्याच्या मनाची मी तयारी असते. आण ते लुगडं. नाना हेच समाधान तुला पाहिजे होतं ना. काय करते असे. अगं ज्यानं तुझ्यावर उपकार केलं त्याची ही भेट. कुणी उपकार केले. चंपा नाही भेटणार सगळे. अनुताई तू हरू नयेस म्हणून कालच्या सवालाचा जबाब तुझ्याकडे कुणी धाडला होता येणी वाल्याकडनं. कुणी या देव माणसाला. काय थांबा. खरं सांगा मला शपथ आहे तुम्हाला कलगीची. काल वेणी वाल्याकडनं जबाब तुम्ही धाडला होता. का धाडला होता. तू हरू नयेस म्हणून 12 वर्ष झाले तुझा बा ईर्षेनं पैस खेळला माझ्या बरोबर. हरला जिद्दीनं लुगडं नेसला आणि जन्मात उठला. ती आग मनात पेटली होती माझ्या की मी हे लुगडं नेसून शांत होती काय बघायचं होतं मला. म्हणून तुला जबाब देऊन पाठवला. तू जिंकावंस म्हणून.
असं जिंक्या परी ही बटीक म्हणून यायला तयार. तुला बटीक म्हणून आणायचं नव्हतं, मला जिंकून सून म्हणून घरात आणायची होती. जिंकून मी जिंकले नाही, जिंकला तुम्ही, मी हारले. राघोबा तुझा मोठेपणा या पांढऱ्या केसाला बमगला नाही रे बाळा. आता तरी राग गेला का हे बघायला? आज माझा ज्योतिबा पाहिजे होता. जयवंता कुठे? अरे जयवंता आता का लागतो ये की धर हात. अरे अजून नकोस धर हात. काय राघोबा मी म्हंटल ते खरं आहे ना, माणसानं असा विजय मिळवावा की ज्याचा आनंद सर्वांनाच घेत आहे. वय मास्तर